आजचा विषय हा एकदम खाजगी स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांविषयी आहे पण तेवढाच महत्त्वाचा आहे म्हणूनच कोणत्या सहा पॅन्टी चड्डू निकर प्रत्येक स्त्रीच्या कपाटामध्ये असायलाच हव्यात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल मेकअप स्किन स्किनकेअर डीआयवाय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या वेग विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला कळेल की मी शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केला येते त्याचबरोबर दर बुधवारी स्टोरीटेल ॲपवरती माझ्या पॉडकास्टचा नवीन एपिसोड रिलीज होत असतो आणि त्याचा छोटासा ट्रेलर मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये पण टाकत असते तो पण तुम्ही बुधवारी बघायला विसरू नका हां मला कमेंट्समधून भरपूर वेळा विचारण्यात आलेला प्रश्न म्हणजे उर्मिला आम्हाला सांग की इनरवेअर्स कोणते घालायचे म्हणजेच अंतर्वस्त्र आतले कपडे कोणते निवडायचे कसे विकत घ्यायचे कसं आपल्याला कळणार की हे आपल्याकडे असायलाच हवं वगैरे वगैरे म्हणूनच आजचा विषय हा खास पण खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपल्याला अंतर्वस्त्रांमध्ये कोणती इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्हणजे कोणत्या पॅन्टी चड्डू निकर आपल्याला विकत घ्यायच्यात आपल्याला ना महागड्या पर्सेसमध्ये मेकअपमध्ये खूप साड्या सेम सेम रंगाचे पुन्हा पुन्हा कुर्ते अशा सगळ्या गोष्टींवरती पैसे खर्च करायला आवडतात आणि जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि जी सतत आपल्या त्वचेच्या आपल्या शरीराच्या सतत जवळ असते आणि आपल्या नाजूक प्रायव्हेट भागाला संरक्षण करण्यासाठी जे अंतर्वस्त्र आहे ते म्हणजे खाली घातली गेलेली चड्डू निकर या गोष्टींवरती आपण कधीच पैसे खर्च करत नाही खरं तर ती इन्व्हेस्टमेंट असते जर आत अयोग्य किंवा चुकीची जर इनरवेअर घातली चड्डू घातली तर तुमचा पोपट होऊ शकतो अनकम्फर्टेबल तुम्ही होऊ शकता तुम्ही कॉन्फिडेंटली फिरू शकत नाही त्याच्यामुळे लग्नात पार्टीवेअर ट्रान्सपरंट कपडे असतील साड्या असतील कशावरती काय घालावं आणि असे कोणते सहा निकर इनरवेअर्स आहेत की जे तुमच्याकडे असायलाच हवेत असं मला वाटतं हे जर तुम्हाला सगळं जाणून घ्यायचं असेल या सगळ्या सिक्रेट जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नंबर वन नंबर वन सीमलेस न्यूड कलरची चड्डू खूप वेळा बायका मला विचारतात की आम्ही जेव्हा पांढरं काहीतरी घालतो पांढऱ्या साड्या असतील पांढरे चुडीदार लेगिंग्स किंवा ट्रान्सपरंट असे थोडेसे ज्याच्यामधून अंग दिसतं अशा पद्धतीचे कपडे वन पीसेस ड्रेस फ्रॉक्स अशा या सगळ्या गोष्टींमध्ये ज्याच्यामध्ये इनरवेअर्स दिसतात अशा वेळेला पांढऱ्या कपड्यांच्या आत काय घालायचं प्लीज पांढऱ्या कपड्यांच्या आत पांढरे कपडे घालायचे नसतात कारण की ते लगेचच कळतात मग काय घालायचं असतं ही अशा पद्धतीची सीमलेस चड्डू घालायचे असते आम्हाला वर्षानुवर्ष शूटिंग केल्यामुळे आता लक्षात आलेलं आहे की जेव्हा लाईट्स पडतात किंवा तुम्ही स्टेजवरती असता हॅलोजेन लाईट्स तेव्हा पेटिकोट सुद्धा पातळ असतो आणि अशा वेळेला आतलं सगळं दिसतं त्याच्यामुळे आज कुठेतरी काहीतरी पोपटीच घालून आलंय <laughs> असं जे व्हायला लागतं ही सगळ्यात मोठी टिप मला कळलेली आहे ती म्हणजे फार वर्षांपासून मी ही गोष्ट वापरतीये ला सेंजाची ही जी पॅन्टी आहे मला आयुष्यात वाटलं नव्हतं की मी यूट्यूबवरती व्हिडिओमध्ये चड्ड्या दाखवत म्हणून <laughs> तर पण तरी माझ्या मैत्रिणींसाठी काही तर याची स्ट्रेचेबिलिटी बघू शकता तुम्ही हे भयंकर स्ट्रेच होणारी गोष्ट आहे ला सेन्झा ब्रँडची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ही माझ्या कलर टोनची आहे चड्डू ओके दुसरी गोष्ट म्हणजे याला लायनिंग नाही आहे लायनिंग म्हणजे काय शिलाई तर तुम्हाला कुठेच याची शिलाई दिसणार नाही हे पातळ आहे हे डुंगुलं छान चिकटतं स्किनला दाबून बसतं त्यामुळे अजिबात त्याच्या पॅन्टी लाईन्स असतात ना म्हणजे शिलाई कुठे चड्डू सुरू झाली आणि कुठे संपली सगळ्या जगाला कळतं अजिबात याच्यामध्ये कळत नाही म्हणजे चड्डू घातले की नाही याच्यावरती लोक शंका घेतील अशा पद्धतीची हे आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सिल्कची आहे कम्फर्टेबल आहे प्रचंड लाईट वेट आहे आणि अशा भरपूर ब्रँड्समध्ये आजकाल यायला लागलेल्या आहेत नंबर दोन पिरेडची चड्डू ओके okay. आता पिरियड्ससाठीची वेगळी पॅन्टी किंवा चड्डू कशाला घ्यायची त्याचं कारण सांगते एकतर तुम्ही समजा पिरियड्समध्ये पाळी आल्यानंतर आपण नॅपकिन घालतो पॅड लावतो किंवा तुम्ही टॅम्पॉनसुद्धा वापरू शकता काही लोक कप्स पण वापरतात पाळीच्या वेळेला आपली अवस्था ही अतिशय बिचारी ऑलरेडी झालेली असते तिथला तो भाग अतिशय दुखरा झालेला असतो आणि ओला असतो कारण की आपल्याला ब्लिडिंग होत असतं अशा वेळेला नॅपकिन्स आपल्या अंडरवेअरला पॅन्टीला खूप छान बसावे याच्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा फीचर म्हणजे जिथे आपली चड्डू असते चड्डू घातली जाते तिथला जो भाग असतो हा हा मोठाच असायला हवा अशा पद्धतीनं हा केवढा रुंद आहे बघा त्याच्यामुळे जी मी मगाशी दाखवलेली पॅन्टी आहे अशा पद्धतीची एव्हरी डेची पॅन्टी ही खूप पातळ असते ह्याचा तुम्ही भाग बघू शकता हा खूप अरुंद आहे आणि त्यात सिल्की आहे त्याच्यामुळे नॅपकिनचं जे पॅडचं जे आपलं चिकट गम असतं ते चिकटत नाही सो म्हणून ही आहे मार्क्स अँड स्पेन्सरची ही आहे जॉकीची तुम्ही कोणत्याही ब्रँडची कारण मी कोणत्याही ब्रँडची जाहिरात करत नाही आहे की मला तुम्हाला कोणते गुणधर्म फीचर्स असलेल्या गोष्टी तुम्ही विकत घ्याव्या हे जे मला वाटतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असते नंबर तीन फुल ब्रीफ्स आता ब्रीफ्स म्हणजे काय तर असा चड्डूचा प्रकार जो साईडला म्हणजे आपल्या कमरेच्या तिथे त्याची जागा पातळ नसून जाड असते लांब असतो तो की मी इथे दाखवते एक ब्रीफ म्हणून तर ही जी साईडची जी बाजू आहे ती केवढी लांब आहे पण तुलनेनं बाकीच्या खूप पातळ होत्या आता दुसरा प्रकार ब्रीफचा म्हणजे ब्रीफ्स ह्या हायवेस्ट असतात म्हणजे जवळजवळ आपला संपूर्ण ओटीपोट कवर करतात आणि बऱ्याचदा हायवेस्ट ब्रीफ्सुद्धा मिळतात त्या तर बेंबीच्या पण वरपर्यंत घालता येतात त्याचा फायदा असा होतो की चक्क डेली वेअरसाठी रोजच्या आयुष्यामध्ये थोडंसं ते शेपवेअरसारखं सारखं काम करतं आणि ओटीपोट लपलं जातं त्यामुळे जर तुम्हाला थोडंसं पोट जरी असलं आणि तुम्ही जर ब्रीफ्स घातल्या तर ब्रीफ्स म्हणजे अशा पद्धतीची उंच लांब चड्डू ज्याच्या साईडला इतकं लांब आहे हायवेस्ट आहे म्हणजे जी वरती सुरू होते खालपर्यंत जाते आणि डुंगूसुद्धा भरपूर कवर करते अशा पद्धतीच्या ज्या ब्रीफ्स असतात त्याच्यामुळे पोट बारीक दिसतं नंबर दोन ब्रीफ्स या कॉटनमध्ये सुद्धा येऊ शकतात मार्क्स एन स्पेन्सर पुन्हा एकदा जॉकी लास आणि माझ्या आवडीची ब्रीफ आहे ती एच एन एमची आहे स्पेशली जर तुम्ही थोडंसं वयस्कर ज्या स्त्रिया असतात प्रेग्नन्सीनंतर थोडंसं पोट आलेलं असतं आणि थोडंसं अडचण होत असते आणि कवर जास्त म्हणजे खूप छोट्या छोट्या बारीक बारीक अशा फार सेक्सी सेक्सी पॅन्टीज आवडत नाहीत आणि सगळं लांब भरलेलं असं आवडतं ज्याला निकर असं म्हणतात जुन्या काळामध्ये तशा सगळ्या स्त्रियांच्यासाठी ब्रीफ्स ह्या खूप छान असतात त्यामुळे आया लोकांना सुद्धा ब्रीफ्स ह्या अतिशय कम्फर्टेबल आणि छान आहेत प्युअर कॉटनच्या असतात नंबर चार अशी गोष्ट जी प्रत्येक स्त्रीकडे असायलाच हवी बऱ्याचदा मला बऱ्याचशा मुली विचारत असतात की जेव्हा आम्ही व्यायामाला जातो किंवा जेव्हा आम्ही टाईट कपडे घालतो अशा वेळेला आत काय घालायचं याला म्हणतात बॉय शॉर्ट्स आता तुम्हाला कळलं असेल बॉय शब्द का आहे कारण जसं पुरुषांच्या अंडरवेअर्स ह्या पायापाशी येऊन थांबतात आणि दोन्ही पाय वेगवेगळे होतात अगदी त्याच पद्धतीनं हा पाय वेगळा आहे म्हणजे संपूर्ण ढुंगू कवर करून जिथे पाय सुरू होतो मांड्या सुरू होतात तिथे येऊन ही पॅन्टी म्हणजे चड्डू संपते खूप स्ट्रेचेबल असते लॉंग असते त्याचा पट्टा जाड असतो अशा पद्धतीच्या छान पण तरीही ह्या रुतत नाहीत आणि वरती अशा गोलगोल त्याचा रोल होत नाही व्यायाम करताना वागतो काय काय का, काम करतो आपण त्यामुळे खूप सगळ्या स्त्रिया मी अशा बघितल्या आहेत की ज्या बॉय शॉर्ट्स एव्हरी डे रोजच्या आयुष्यातसुद्धा घालत असतात पण त्याला एक छानसा पर्याय असा आहे न्यूड कलरची जर तुम्ही अशा पद्धतीची म्हणजे आपल्या त्वचेच्या रंगाच्या बॉयशॉटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही बघू शकता या या अशा ह्या सायक्लिंग शॉटची छोटी बहीण अशा ह्या बॉयशॉट्स ज्या आहेत तुम्हाला दिसत असतील आणि याचे पाय मात्र लांब आहेत आणि सिमलेस आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा ही कुठे सुरू झाली कुठे मांडीवरती संपली कळतसुद्धा नाही आणि लोकांना कळूनसुद्धा येत नाही कितीही टाईट तुम्ही कपडे घातले तरीसुद्धा की आत काही घातलं आहे की नाही म्हणून आतल्या बाजूला जिथे आपला नाजूक भाग असतो तिथे असं छान कॉटनचं कापड येतं आणि दुसरीकडे अशा पद्धतीच्या लायकराच्या बॉडी शॉर्ट्स येतात कोणत्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता शक्यतो स्किन कलरच्या कपड्यांमध्ये इनरवेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे बाहेरून कोणत्याही रंगाचे कपडे घातले तरी कळत नाही की आत काय घातलं आहे नंबर पाच जर तुम्हाला गाऊन्स वन पीसेस वेस्टर्न कपडे घालण्याची जर हौस असेल आणि तुम्हाला खूप सगळ्या फ्रॉक्स शॉर्ट्स वगैरे अशी घालण्याची सवय असेल आणि तुम्हाला शेपवेअरमध्ये इंटरेस्ट असेल येस म्हणजे जो पोट आत घेतो तुमचा बॉडीची फिगर किंवा शेप छान करतो आणि प्रत्येक स्त्रीच्या कपाटामध्ये एकतरी शेपवेअर हे असायलाच हवं ते म्हणजे हे अशा पद्धतीचं शेपवेअर ओके हे इतकं लांब आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की हे सुरू होतं छातीपाशी म्हणजे जस्ट बस्क लाईन कम्प्लीट झाल्यानंतर आपले ब्रेस्ट कम्प्लीट झाल्यानंतर संपल्यानंतर ब्रा जिथे संपते तिथे इतक्या उंचावरती हे सुरू होतं आता तुम्ही मागच्या बाजूनं बघत असाल याला ढुंगूचं शेप आहे त्यामुळे हे इतकं परफेक्ट शेपवर बनलेलं आहे खालच्या बाजूनं इथे याची लाईनिंग बदलती आहे कारण की ते असं तुमच्या ढुंगूला कम्प्लीट केल्यानंतर असं मस्त पोष देतं त्याच्यामुळे अशा टाईट हिप लाईन दिसते एकदम असे छान टमटम टमटमिट आणि खालच्या बाजूला मांडांच्या बाजूला ते जाऊन टाईट होतं योग्य ठिकाणी संपतं खूप लॉंग नाही आहे नाहीतर नाहीतर तुम्ही जर शॉर्ट ड्रेस घातला असेल स्पेशली आता आ, न्यू इयर किंवा पार्टी वगैरे अशा वेळेला खूप शॉर्ट स्कर्ट्स किंवा ड्रेसेस घातले जातात अशा वेळेला त्याच्यातून दिसू नये म्हणून ते, ते बरोबर योग्य ठिकाणी संपत आहे अशा पद्धतीचं मागच्या बाजूनं पण मी दाखवते नंबर सहा सायकलिंग शॉर्ट्स आता लॉंग ब्रीफ्स झाले पिरेडची चड्डू झाली सीमलेस पँटी झाली ह्या सगळे छान 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 पँटीज तुमच्याकडे आलेले आहेत पण नंबर सहा ही आहे सायकलिंग शॉर्ट आता सायकलिंग जी शॉर्ट असते शक्यतो कॉटन लायकरा मिक्स असते पण मी असं सांगेन जास्तीत जास्त कॉटन थोडीशी कमी स्ट्रेचेबल असली तरी चालेल पण कॉटन असल्यामुळे भरपूर वेळा वापरता येते लायकरामध्ये घाम येऊ शकतो नंबर दोन सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सायक्लिंग शॉर्ट्स मुळात घालतात कधी आणि कुठे आणि काय एवढ्या ह्या लॉंग शॉर्ट्स तुमच्याकडे असायला हव्यात सगळे शॉर्ट स्कट्स लॉंग स्कर्ट्स खूप खालपर्यंत जाणारे पलाझोज ज्याच्यामध्ये मांड्या घासल्या जातात पेटिकोटच्या आत म्हणजे परकर साड्यांच्या आत जेव्हा तुमचं स्पेशली तुमच्या डिलिव्हरी प्रेग्नन्सीनंतरच्या स्त्रिया किंवा थोडंसं वजन वाढलेल्या स्त्रिया प्लस साईज स्त्रिया अशा सगळ्या स्त्रियांच्यामध्ये चालताना स्पेशली ट्रिपमध्ये तुम्ही फिरायला गेलात प्रवासामध्ये बसून बसून हे मांड्या घासल्या जातात एकमेकांना मांड्या घा घासल्या गेल्यामुळे तिथली त्वचा ही लाल होते आगाग व्हायला लागते आणि बऱ्याचदा तर त्वचा निघतेसुद्धा अशा वेळेला जेव्हा जर तुम्ही कॉटन आणि लायकरा अगदी थोडंसं दहा ते वीस टक्के लायकरा अशा पद्धतीच्या या कॉटनच्या जेव्हा सायक्लिंग शॉर्ट्स आत घालता अशा वेळेला तुम्ही स्कर्ट साड्या सगळ्यांच्या आत निवांत तुम्ही फिरू शकता कॉटन असल्यामुळे घाम शोषला जातो मांड्या घासल्या जात नाहीत त्याच्यामुळे एक ब्लॅक आणि एक स्किन टोनची म्हणजे तुमच्या रंगाची त्यामुळे लाईट कलरच्या सगळ्या साड्या कपड्यांवरती पांढऱ्या कलरच्या साड्या स्कर्ट्सवरती हे आणि डार्क कलरवरती डार्क कलरचा म्हणजे ब्लॅक सायक्लिंग शॉर्ट्स ह्या तुमच्याकडे प्रत्येक स्त्रीकडे असायलाच हव्यात याच सहा टिप्सबरोबर मला दोन तुम्हाला ॲडिशनल काही एक्स्ट्रा टिप्स द्यायच्यात तुमची खूप जवळची मैत्रीण म्हणून मला काही तुम्हाला गोष्टी सांगायच्यात माझं लग्न झालेलं आहे जर इथे पाहणाऱ्या प्रेक्षकांपैकी जर कोणाचं लग्न झालं असेल तर तुमची सेक्स लाईफ खूप छान असू शकते जरी लग्न नसलं जरी झालं तरीसुद्धा जर तुमचे फिजिकल लाईफ किंवा सेक्स लाईफ असेल तुमच्या पार्टनरला तुम्हाला खुश करायचं असेल आनंदी ठेवायचा असेल तुमच्या मॅरेज लाईफ स्पायसअप करायचं असेल तर माझ्या मते प्रत्येकाकडे एखादी थॉंग किंवा एखादी लेस किंवा ॲनिमल प्रिंट किंवा ब्लॅक रेड सॅटिन अशी एखादी तरी सेक्सी सेंक्शुअस टाईमपास जी अजिबात बाहेर घालता येते आणि खूप अनकम्फर्टेबल असतात जास्तीत जास्त वेळा पण एखादी असायला हरकत नाही आणि दुसरी जी टिप आहे एक्स्ट्रा मला सांगायची याला जी यालाच ऑफकोर्स जोडून आहे ती म्हणजे मला असं सांगायचं की बऱ्याचदा आपल्याला स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांबद्दल पुरुषांमुळे असेल मुलांमुळे असेल किंवा पारंपरिकरित्या आपल्यावरती जे संस्कार झालेले आहेत त्याच्यामुळे असेल आपल्याला असं छिची छिची त्याच्याविषयी बोलायचं नाही का ते ते खूप घाण असतं किंवा बाई पाळीची म्हणजे सगळी घाणच असते असं प्लीज असा विचार करू नका आपल्याला परमेश्वरानं दिलेली इतकी सुंदर स्त्रीचं शरीर असतं इतकी छान ती बॉडी असते माझा तर पुन्हा एकदा जर मला माणूस म्हणून जन्म जर दिला ना परमेश्वरानं तर मला स्त्रीचा जन्म घेऊन यायला आवडेल पुन्हा एकदा मला पुढच्या जन्मामध्ये त्याचं कारण असं इतका फेमिनाइन सेंशुअल आपली ती एनर्जी असते इतके आपण सुंदर असतो आणि आपल्या वजायनामधून आपल्या योनीतून आपल्या त्या प्रायवेट नाजूक जागेतून एका नवीन बाळाचा जन्म होतो इतकी सुंदर ती जागा आहे आणि आपले ब्रेस्ट असतील आपले हिपलाईन असेल म्हणजे आपले डुंगू असतील असेल आपली छाती असेल किंवा आपले हे सगळे अंतर्वस्त्र असतील याच्यावरती प्रेम करा याची काळजी घ्या आपल्या शरीराची काळजी घ्या आपल्या वस्तू या खूप छान ठेवायच्या त्याची लाज बाळगणे याचा अर्थ ऑफकोर्स त्या अशा उघड्यावरती आपण ठेवत नाही त्या प्रायव्हेट असतात त्याच्यामुळे त्याची प्रायव्हसी जपायची असते पण त्याचबरोबर त्याच्याविषयीचं काहीतरी टॅबू किंवा काहीतरी आता छिथू घाणघाण गान आहे असं प्लीज करू नका उलट एकमेकींना मदत करायची पाळी असेल नसेल किंवा कोणीतरी वयात येत असेल काही टीनेजर मुली असतील जर तुमची एखादी छोटीशी मुलगी असेल जी आता वयात येणार असेल किंवा तुमची मैत्रीण असेल तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी असेल तर चुकीचे गैरसमज होऊन तिला त्याची भीती वाटण्यापेक्षा चिडचिड होण्यापेक्षा वाईट वाटण्यापेक्षा रडू येण्यापेक्षा तिच्या जवळ बसा तिला समजावून सांगा की परमेश्वरानं तयार केलेली इतकी नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे की स्त्रीला दर महिन्याला एक अप्रतिम छान मासिक पाळी येते कारण की तिला एक सुंदर रिप्रोडक्टिव सिस्टीम असते कारण की ती एका नवीन जन्मती देऊ शकते इतकं सुंदर शरीर असतं आणि हे शरीर पुरुषाला नाही दिलेलं फक्त स्त्रीला आहे म्हणूनच स्त्रिया कमाल असतात सुंदर असतात तुमच्या सगळ्या चड्डूंवरती पॅन्टीजवरती निकरवरती प्रेम करा त्याच्यामध्ये पैसे गुंतवा ते स्वच्छ ठेवा छान ठेवा त्याची काळजी घ्या अशाच पद्धतीनं पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तेव्हा आपण बोलणार आहोत ब्राबद्दल बाय आय लव्ह यू मा